नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण स्पीड कंट्रोल ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर या चैप्टर बद्दल माहिती घेणार आहोत। मोटरचा जो स्पीड कंट्रोल जो असतो त्याच्यामध्ये आपण डीसी मोटरचा स्पीड कंट्रोल जो आहे तो करता येतो। त्याच्यामध्ये इंडक्शन मोटर, थ्री फेज इंडक्शन मोटरचा स्पीड कंट्रोल काय करता येतो, व्हेरिंग करता येतो, ज्यामध्ये स्पीडचा कमी किंवा जास्त यामध्ये करता येतो। त्याच्यामध्ये कोणकोणते मेथड्स आहेत ते आपण बघायचं। थ्री फेज इंडक्शन मोटर इज बेसिकली अ कॉन्स्टंट स्पीड मोटर। इट इज वाइडली यूज्ड इन इंडस्ट्री ड्यू टू लो कॉस्ट एंड रबर कंस्ट्रक्शन। द स्पीड कंट्रोल ऑफ इंडक्शन मोटर इज डन एट द कॉस्ट ऑफ डिक्रीज इन एफिशिएंसी एंड लो इलेक्ट्रिकल पॉवर फॅक्टर। तर थ्री फेज इंडक्शन मोटर जी आहे ती काय आहे, कॉन्स्टंट स्पीड मोटर आहे। त्याचा स्पीड काय असतो, कॉन्स्टंट असतो, आणि ती कॉन्स्टंट स्पीड मोटर आहे। आणि त्याचा उपयोग जो आहे तो इंडस्ट्री मध्ये केला जातो। कारण का, तर त्याचा कॉस्ट काय असतो, लो असतो, आणि त्याचे कंस्ट्रक्शन एकदम इजी असते। त्याच्यामध्ये स्टेटर, रोटर आणि त्याच्यानंतर टर्मिनल आणि त्याच्यामध्ये स्टार्टर जोडून मोटर काय करते ते आपल्याला स्टार्ट करता येते। स्पीड कंट्रोल ऑफ इंडक्शन मोटर इज डन एट द कॉस्ट ऑफ डिक्रीजिंग एफिशिएंसी एंड लो इलेक्ट्रिकल पॉवर फॅक्टर। तर आपण स्पीड कमी जास्त केल्यामुळे त्याच्यामध्ये काय होणार आहे, त्याची एफिशिएंसी कमी होणार आहे आणि इलेक्ट्रिकल पॉवर त्याच्यामध्ये काय होणार आहे, जास्त खर्च होणार आहे। तर याच्यामध्ये आपण कोणकोणत्या पद्धतीने आपण काय करू शकतो, स्पीड कंट्रोल करू शकतो याच्यामध्ये। तर थ्री फेज इंडक्शन मोटर मध्ये स्टेटर व्होल्टेज कंट्रोल मेथड, तर सुरुवातीचा आपण काय करू शकतो, यामध्ये व्होल्टेज मध्ये व्हेरिएशन करून आपण काय करू शकतो, थ्री फेज इंडक्शन मोटरचा स्पीड कमी किंवा जास्त करू शकतो। त्याच्यानंतर जे आहे तर स्टेटर फ्रिक्वेन्सी कंट्रोल, फ्रिक्वेन्सी मध्ये चेंज करून आपण काय करू शकतो, त्याचा स्पीड कमी जास्त करू शकतो। परंतु फ्रिक्वेन्सी जी आहे ती इंडियाची सप्लाय फ्रिक्वेन्सी प्रमाणित केलेली आहे, ती किती आहे, 50 Hz आहे। मग त्यामुळे आपण काय करू शकत नाही की त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी मध्ये कमी जास्त करू शकत नाही। तरी पण आपण इथं बघायचं, फ्रिक्वेन्सी जर चेंज झाल्यास स्पीड काय होतो, किंवा स्पीड फ्रिक्वेन्सी वाढल्यास स्पीड काय होतो, किंवा फ्रिक्वेन्सी कमी झाल्यास स्पीड काय होतो, आपण ते इक्वेशन बघायचं। नेक्स्ट जे आहे त्याच्यामध्ये व्हेरिंग पोल कंट्रोल मेथड। तर मोटरचे जे पोल चेंज करून आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये मोटरचा स्पीड कमी किंवा जास्त त्याच्यामध्ये आपण करू शकतो। मोटरच्या पोल मध्ये जोडी असते त्याची पोलची, आणि त्या पोलच्या जोडीमध्ये 2 पोल 4 पोल 8 पोल 6 पोल 10 पोल असे काय करू शकतो आपण, त्याच्यामध्ये जोडी चेंज करून आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, मोटरचा स्पीड कमी जास्त करू शकतो। लास्ट वन जे आहे तर स्टॅटिक रोटर रेजिस्टन्स कंट्रोल, स्लिप रिंग मोटर साठी वापरत होतो, त्यास काय म्हणतो आपण, रोटर रेजिस्टन्स स्टार्टर म्हणतो। तो काय केला जातो, रोटरच्या मध्ये काय केला जातो, ऍडिशनल रेजिस्टन्स त्याच्यामध्ये काय केला जातो, कनेक्ट हा केला जातो। आता आपण बघायचं आहे व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी कंट्रोल। फ्रिक्वेन्सी कंट्रोल करून मोटरचा स्पीड कमी किंवा जास्त कसा केला जातो ते बघायचं। तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, द सिंक्रोनस स्पीड ऑफ द थ्री फेज इंडक्शन मोटर इज गिवन बाय ns = 120 f / p, वेअर f इज सप्लाय फ्रिक्वेन्सी, p इज द नंबर ऑफ पोल्स, ns इज द सिंक्रोनस स्पीड। द स्पीड ऑफ द थ्री फेज इंडक्शन मोटर कॅन बी चेंज्ड फ्रॉम अबव ऑर बिलो नॉर्मल स्पीड बाय चेंजिंग इन द फ्रिक्वेन्सी। The stator flux should be constant for constant torque motor. The ratio of the voltage to frequency is kept constant in order to keep flux constant in the three phase induction motor. तर याच्यामध्ये काय केलं जातं, तर फ्रिक्वेन्सी कंट्रोल मेथड आपण काय करू शकतो, मोटरचा स्पीड कमी किंवा त्याच्यापेक्षा जास्त आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो। तर कशा पद्धतीने करायचं आपण याच्यामध्ये, तर याचं इक्वेशन आहे स्पीड कंट्रोलचा। तर काय आहे की n म्हणजे काय, स्पीड n इज इक्वल टू 120 f / p। समजा
काय केलेला आहे 120 इलेक्ट्रिकल डिग्री आहे. थ्री फेज इंडक्शन मोटरची जी इलेक्ट्रिकल डिग्री आहे ती किती आहे 120 इलेक्ट्रिकल डिग्री. त्याला फ्रिक्वेन्सी आपली किती आहे 50 Hz सप्लाय फ्रिक्वेन्सी आहे. आणि मोटरचे पोल जे आहे ते किती आहे दोन पोलची मोटर आहे. आपल्याकडे इक्वेशन काय आहे की फ्रिक्वेन्सी किती आहे 120 त्याच्यानंतर सॉरी फ्रिक्वेन्सी आहे 50 Hz पोल जे आहे ते टू पोल. तर आपण याच्यामध्ये काय करायचं आहे की स्पीड याच्यामध्ये तर एकशे वीस गुणिले पन्नास किती झालेला आहे 6000 भागिले 2 यान इक्वल टू 3000 rpm. तर मोटरचं स्पीड काय झालेलं आहे 3000 rpm आहे. किती आहे 3000 rpm. तर नेक्स्ट याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी कंट्रोल म्हटलेलं आहे. तर फ्रिक्वेन्सी आपण काय केलेली आहे याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी आपण 50 च्या ऐवजी किती घेतली आहे याच्यामध्ये जर आपण याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी 60 घेतली 50 फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी काय केली आपण फ्रिक्वेन्सी वाढवली. फ्रिक्वेन्सी किती वाढवली आपण 60 Hz केल्यानंतर इक्वेशन मध्ये आपण काय केलं सप्लायच्या जागी सप्लाय फ्रिक्वेन्सी जागी 60 ठेवलं. पोल टू पोलची मोटर आहे आपण काय चेंज केलं याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी चेंज केलेली आहे. फ्रिक्वेन्सी किती केलेली आहे 60 Hz. तर याच्यामध्ये याचा गुणाकार केला असता 120 गुणिले 60 केला असता तर इथं अमाऊंट येणार आहे 7200 भागिले 2 केलं असता आरपीएम इथे किती येणार आहे एन किती येणार आहे ना याच्यामध्ये 3600 rpm. आरपीएम काय झाला याच्यामध्ये 50 Hz फ्रिक्वेन्सी होती त्यावेळी 3000 rpm होता. त्याच्यानंतर आपण फ्रिक्वेन्सी चेंज केली 60 rpm 60 Hz केल्यानंतर ना आरपीएम किती झालेलं आहे 3600. म्हणजेच काय जर फ्रिक्वेन्सी वाढत गेली तर स्पीड काय होणार आहे वाढत जाणार आहे आणि जर फ्रिक्वेन्सी कमी गेली तर काय होणार आहे स्पीड हा कमी होणार आहे. अशा पद्धतीने काय केलं जात आहे फ्रिक्वेन्सी कंट्रोल मेथड मध्ये आपण याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी कमी जास्त करून मोटरचा स्पीड काय करता येतो कमी किंवा जास्त करता येतो. नेक्स्ट वन याच्यामध्ये व्हेरिएबल नंबर ऑफ पोल्स सिंक्रोनस स्पीड ऑफ इंडक्शन मोटर सिंक्रोनस स्पीड ऑफ इंडक्शन मोटर यानी जो 120 इनटू या पर डिवाइडेड बाय पी वेयर एफ इज द फ्रीक्वेंसी ऑफ द सप्लाई एंड पी नंबर ऑफ स्टेटर पोल्स द स्पीड चेंजेस विद चेंजेस इन द इंडक्शन मोटर पोल्स एंड द रनिंग स्पीड आल्सो चेंजेस. This method of speed control is generally employed in squirrel cage induction motor because the rotor adjusts itself according to any number of poles of stator winding. तर स्टेटर वाइंडिंग मध्ये आपण काय करू शकतो पोल ची संख्या चेंज करू शकतो. किती पोल 2 पोल 4 पोल 6 पोल 8 पोल 10 पोल अशा पद्धतीने काय करू शकतो आपण की थ्री फेज इंडक्शन मोटर मध्ये पोल ची संख्या आपण चेंज करू शकतो. एखादी मोटर 2 पोल असू शकते एखादी मोटर 4 पोल असू शकते एखादी मोटर किती असू शकते 6 पोल 8 पोल आणि त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो की पोलची संख्या चेंज करून आपण काय करतो त्याच्यामध्ये स्पीड कमी जास्त करू शकतो. तर इक्वेशन मध्ये आपण काय बघायचं आहे इथे डाटा दिलेला आहे तर काय डाटा दिलेला आहे
ह्याच्यामध्ये डाटा आहे. फ्रिक्वेन्सी आहे 50 Hz आणि पोल्स संख्या. एक मोटर किती आहे आपल्याकडे? 2 पोलची मोटर आहे. तर इक्वेशन काय सांगितलं गेलं आहे? स्पीड अपन मोटरचं स्पीड किती असणार आहे? त्याच्यामध्ये 120 * या म्हणजे किती आहे? 120 इलेक्ट्रिकल डिग्री. फ्रिक्वेन्सी आहे ती 50 Hz आणि पोल किती आहे? किती पोलची मोटर आहे आपल्याकडे? 2 पोलची मोटर आहे. तर 2 पोलची मोटर असल्यामुळे त्यामध्ये 2 पोल भेटलेला आहे. तर याच्यामध्ये याचा गुणाकार केला असता 120 * 50 = 6000 आणि त्याला डिवाइडेड बाय 2 केला असता किती आलेला आहे आरपीएम? 3000 आरपीएम आलेला आहे. किती आरपीएम आलेला आहे? 3000 आरपीएम. आपण काय करायचं आहे? व्हेरियल नंबर ऑफ पोल्स आपण पोल चेंज करायचे. आता आपण काय केलेलं आहे? 2 पोलचे ऐवजी आपण काय केलेलं आहे? 4 पोल घेतले. किती पोल घेतले आहे? 4 पोल घेतले. तर काय होणार आहे याच्यामध्ये? स्पीड काय होणार आहे? तर याच्यामध्ये स्पीड कमी होणार आहे. तर याच्यामध्ये याचा स्पीड जो झालेला आहे तो 1500 आरपीएम झालेला. किती आरपीएम झालेला आहे? 1500 आरपीएम. जसं ह्याच्यामध्ये जर पोल वाढत गेले तर स्पीड काय होत येणार आहे? कमी होत येणार आहे. पोल जर वाढले तर काय होणार? स्पीड हा कमी होणार. जेणेकरून आता याच्यामध्ये काय झालं? 4 पोलच्या ऐवजी आपण काय केलं? 6 पोल जर घेतला तर किती काय होणार आहे? 6000 * 4 6000 * किती असणार आहे? 6 पोल. आरपीएम किती होणार आहे? 1000 आरपीएम. आरपीएम किती झाला याच्यामध्ये? 1000 आरपीएम. तर याच्यामध्ये काय झालेलं आहे? पोलची संख्या आपण जर चेंज करत गेलो इंडक्शन मोटरची तर स्पीड काय करू शकतो? याच्यामध्ये आपण कमी जास्त करू शकतो. आपल्याला स्पीड वाढवायचं असेल तर पोलची संख्या काय करावी लागणार? कमी करावी लागणार आहे. आणि जर स्पीड कमी करायचं झाला तर पोलची संख्या काय करावी लागणार आहे? वाढवावी लागणार. तर हे त्याच्यामध्ये इक्वेशन त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये तुम्ही डाटा पण चेंज करू शकता. 6 पोलचा इक्वेशन याच्यामध्ये करणार. पोल किती असणार? किती पोलची मोटर असणार आपल्याकडे? 6 पोलची मोटर इथं असणार आहे. तर नेक्स्ट रोटर रेजिस्टन्स कंट्रोल. रोटर रेजिस्टन्स स्टॅटिक रोटर रेजिस्टन्स कंट्रोल हे एक प्रकार स्लिपरी इंडक्शन मोटरसाठी वापरतो. स्लिपरी इंडक्शन मोटरसाठी अ स्लिपरी मोटर अ फेज वाउंड मोटर इज एन इंडक्शन मोटर व्हिच कॅन बी स्टार्टेड विथ फुल लाइन व्होल्टेज अप्लाइड अक्रॉस इन स्टेटर टर्मिनल्स. द व्हॅल्यू ऑफ स्टार्टिंग करंट इज ऍडजस्टेड बाय ऍडिंग ऑफ एक्सटर्नल रेजिस्टन्स टू इट्स रोटर सर्किट. तर याच्यामध्ये काय केलं होतं की स्लिपरी इंडक्शन मोटरच्या स्टेटरला ड्युअल स्टार्टर मार्फत आपण काय करू शकतो? त्याला डायरेक्ट सप्लाय देऊ शकतो 415 V पर्यंत. तर याच्यामध्ये स्लिपरी मोटर मध्ये रोटर जो असतो तो वाऊंड रोटर असतो. आणि वाऊंड रोटर असल्या कारणे इथे दाखवलेला आहे हा काय आहे? याच्यामध्ये रोटर जो काय आहे तो वाऊंड आहे. ही थ्री फेज स्टेटर वाइंडिंग दाखवलेला आहे. आणि याचा रोटर जो आहे तो काय आहे? त्याच्यामध्ये थ्री फेज रोटर जो आहे तो काय आहे? वाऊंड रोटर आहे. त्याच्यामध्ये काय केलं? 3 स्लिपरिंग जोडलेले आहेत. 1, 2, 3 ह्या पद्धतीने 3 स्लिपरिंग जोडलेले आहेत. आणि याच्यामध्ये काय केलेलं आहे? रेजिस्टन्स हा जोडलेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये पूर्ण रेजिस्टन्स काय केला जातो? सर्किट मध्ये ठेवला जातो. आणि पूर्ण रेजिस्टन्स सर्किट मध्ये ठेवून मोटर स्टार्ट केली असता मोटरचा स्पीड काय असणार आहे? कमी असणार आहे. जर जसं रेजिस्टन्स आपण याच्यामधून रोटरच्या सर्किट मधून रेजिस्टन्स कट करत जाऊ त्यावेळी काय होणार आहे? पूर्ण रोटर सर्किट मधला रेजिस्टन्स निघून जाऊन मोटर फुल स्पीड न काय होणार आहे? फिरणार आहे. तर ही जी मेथड जी वापरली जाते ती स्लिपरी इंडक्शन मोटर मध्ये वापरली जाते. इंडक्शन मोटर विथ स्क्विरल केज रोटर्स आर द वर्किंग ऑफ इंडस्ट्री. फेन स्क्विरल केज इंडक्शन मशीन इज ऑपरेटेड डायरेक्टली फ्रॉम द लाइन वोल्टेज एंड इंडक्शन मोटर इज ऑपरेटेड एट कॉन्स्टंट स्पीड. हाउएवर द इंडस्ट्री वी रिक्वायर्ड टू वेरी द स्पीड ऑफ एन इंडक्शन मोटर. दिस कैन बी डन बाय इंडक्शन मोटर ड्राइव. फैन कॉम्प्रेसर पंप्स ब्लोअर्स मशीन टूल्स लाइक लेथ ड्रिलिंग मशीन लिफ्ट्स कन्वेयर कन्वेयर बेल्ट इटीसी. तर याच्यानंतर जे आहे
ते आपण नेक्स्ट चैप्टर मध्ये बघायचं आहे. तर व्हिडिओ मध्ये काही तुम्हाला कमेंट्स प्रश्न वगैरे विचारले असतील तुम्ही कमेंट लाईक कमेंट त्याच्यामध्ये करू शकता. थँक्यू.